कोरोनाच्या जैविक संकटामध्ये भाजी मंडईतील गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये 5 ठिकाणी भाजीपाला विक्रीची सुविधा केली. सुरुवातीला लॉकडाऊन मध्ये आधी 3 दिवस आणि नंतर 2 दिवस भाजीपाला विक्रीची मुभा होती. यामुळे नियमित मैदानाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण फवारणी देखील केली जात होती. दरम्यान मुख्याधिकारी बदलताच स्वच्छता अभियान हे मंदावले. परिणामी भाजी विक्रेते दररोज शिल्लक भाजी ही मैदानावरच फेकून जात असल्याने भाजीपाला सडून या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदानावर नगर परिषदेच्या भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती, परंतु जिल्हा परिषदेच्या मैदानावर भाजी विक्रेते बाजार संपल्यानंतर या ठिकाणी सर्व भाजीपाला टाकून जात असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. जिल्हा परिषदेच्या मैदानावर रोज सकाळी आणि सायंकाळी नागरिक आणि मुलं खेळण्यासाठी तसेच वॉकिंगसाठी येत असतात, त्यांना याचा त्रास होत असून हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. या जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर दररोज भाजी विक्रेते हे भाजी विक्री करत आहे, त्याच्याबद्दल आमचा काही दोष नाही. परंतु जे इथं घाण होत आहे दररोज, पहिले नगरपालिकेच्या वतीने दररोज स्वच्छता व्हायची, परंतु आपण बघितलं असेल स्वच्छतेचा दुर्गंधी खूप वाढलेली आहे. जे हे स्वच्छता होत नसल्यामुळे जागोजागी कचरा पडत आहे, त्या कचऱ्यामुळं ते फेकलेल्या सब्जीमुळं इथं जनावर मोकाट जनावर हे मोठ्या प्रमाणात फिरतायत आणि घाण करत आहेत. इथं सकाळ संध्याकाळ जे लोक येतात व्यायामासाठी ते दररोज येतात, त्यांना खूप त्रास भोगावं लागते. म्हणून माझी इतकी विनंती आहे की नगर प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावं आणि हे जिल्हा परिषद ग्राउंड एकमेव ग्राउंड असलेला याची दररोज नियमित स्वच्छता केली तर लोकांना व्यायाम करण्यासाठी आणि वाढत्या कोरोनाच्या रुग्णामुळे हे स्वच्छता दररोज इथं सॅनिटायझर फवारणी वगैरे केली तर लोकांना हे सोयीचं होईल. माझी इतकीच विनंती आहे नगर प्रशासनाला की दररोज नियमित जिल्हा परिषद ग्राउंड पर हम रोज खेलने के लिए आते हैं. यहाँ पर सब्जी मार्केट की जो दुकानें लग रही है, ये दुकानें वाले काफ़ी गलीजी कर रहे हैं यहाँ पर, और हम रोज़ सुबह वॉकिंग के लिए शाम में खेलने के लिए आते हैं. हमारा प्रशासन भी बोलना है कलेक्टर साहब से और नगर परिषद सचिव साहब से कि इस जितनी भी गलीजी कर रहे हैं यहाँ पर लोग, इसके ऊपर ध्यान दें. यहाँ पर जानवर आ रहे हैं, यहाँ पर सब्जी मार्केट वाले किधर भी आड़ी तड़ी दुकानें लगाकर पूरा सब्जी मार्केट का जो भी सब्जी वगैरह आड़ी तड़ी फेंक रहे हैं. भाजी विक्रेत्यांसाठी या जिल्हा परिषद ग्राउंड दिलेलं आहे, परंतु इथं जे भाजी विक्रेते आहे ते नियमित आपली जागा सोडून दररोज जागा बदल करत आहे आणि मास्कचा याचा वापर ते टाळत आहे, त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत आहे. ही स्वच्छता होत नसल्यामुळे इथं जे व्यायाम करण्यासाठी जे काही लोक दररोज नियमित येतात त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. कारण आपण बघितलं असेल की इथं जनावर हे दुर्गंधी करतात, कारण ते पडलेला जे सडलेला जे काही हे फेकतात आणि त्याची स्वच्छता होत नसल्यामुळे सगळीकडे व्यायाम करताना सगळ्यांना त्रास होतोय. तर याची मला इतकीच विनंती आहे की नगर प्रशासनाने दररोज नियमित स्वच्छता केली. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली.